गुड मॉर्निंग स्टूडेंट। लास्ट लेक्चर में अपन एग्रीकल्चर सस्टेनेबल डेवलपमेंट बघितलं, की चर्चेमध्ये अपन ऑर्गेनिक फार्मिंग कशा पद्धतीने करायचं किंवा वॉटर मॅनेजमेंट कसं करायचं हे आपण बघितलं। तर आजच्या पडलेल्या टॉपिक मध्ये रोल ऑफ इंडिव्हिज्युअल कम्युनिटीज अँड गव्हर्नमेंट इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट। जे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत असताना इंडिव्हिज्युअलचा रोल काय असतो, कम्युनिटी किंवा गव्हर्नमेंट तिच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय करू शकतो, तर हे आज आपल्याला याच्यामध्ये बघायचं। तर फर्स्ट ऑफ ऑल बघा, the role of individuals. If you want to follow the path of sustainable development, we should use all kinds of resources like food, paper, water, energy, forest, land, etc. very careful at our individual level. This can be achieved by following simple steps and 4 R's principles: reduce, reuse, recycle and recover in our day-to-day life. Details of these topics are discussed in इन टॉपिक नंबर सेकंड। आपण जर बघितलं तर आपण लास्टच्या लेक्चरमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने आपण करू शकतो किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय ते आपण बघितलं होतं। तर आज आपल्याला रोल ऑफ इंडिव्हिज्युअल्स, आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये आपला रोल काय असणार आहे किंवा आपण काय करू शकतो, रिलेटेड टू मग आपण एनर्जी असेल, रिसोर्सेस असेल, फूड असेल, पेपर असतील, वॉटर असेल, एनर्जी असेल, फॉरेस्ट अँड लँड रिसोर्सेस। तर आपल्याला आता लक्षात येतं की आपण इंडिव्हिज्युअल लेवलला जर बऱ्याच गोष्टी करू शकतो आणि त्या जर केल्या तर आपण खऱ्या अर्थाने काय करू शकतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करत असतो करू शकतो। म्हणजेच आपल्या डेली लाईफमध्ये बघा, रोज आपण अगदी बऱ्याच गोष्टी यूज करत असतो, त्याच्यामध्ये आपण पाणी असेल, एनर्जी असेल, फूड असेल, अशा आपल्या डेली लाईफमध्ये येणाऱ्या ह्या गोष्टी आहेत, आणि त्याचं जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केलं। आता प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय करायचं, तर आपल्याला जेवढं शक्य आहे, जेवढं आपल्याला गरजेचं आहे, आपण जेवढं पाणी रोज वापरतो तेवढं खरंच गरजेचं आहे का, किंवा आपल्याला किती वापरायला पाहिजे। आणि प्रत्येकाने जर आपल्या घरामध्ये जर ठरवलं की माझं जे वेस्ट वॉटर निघतं, डोमेस्टिक वेस्ट वॉटर, त्याचं जर मी प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर मी काय करू शकतो, वॉटरचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो किंवा वॉटरचं आपण प्रॉपर मॅनेजमेंट करू शकतो। किंवा माझ्या घरामधून निघणारे जे सांडपाणी आहे, तर ते सांडपाणी जर मी परसबागेला घालवलं आणि त्या परसबागेवरती आपण वेगवेगळ्या जर भाजीपाला घेतला, केळी घेतली किंवा ज्या पेसीज येतील त्या जर घेतल्या, तर खऱ्या अर्थानं आपण काय करू शकतो, त्या वॉटरचं प्रॉपर मॅनेजमेंट होईल। म्हणजे एकीकडे वॉटरचं पोल्युशन पण होणार नाही, त्या वॉटरचं काय होणार आहे, रियूज होईल रिलेटेड टू परसबाग, आणि त्याच्यातून आपल्याला काय मिळेल, पुन्हा भाजीपाला फूड मिळेल। अशा पद्धतीनं जर सर्वांनी ठरवलं तर आपण बऱ्याच काही गोष्टी करू शकतो। किंवा आज आपण बघितलं MSW चे ढीग लागत चालले, एवढे ढीग आहेत की आता डोंगरच्या डोंगर तयार झालेलं आहे। म्हणजे नाही म्हटलं तर पर हाऊस मधून आपण 1 to 5 KG वेस्ट जनरेट होतो, आणि ते जर आपण इंडिव्हिज्युअल लेवलला जर प्रॉपर मॅनेज केलं, रिसायकल, की आता जसं सांगितलं की 4 स्टेप्स आहेत, रिसायकल जे प्रिन्सिपल आहेत, 4 प्रिन्सिपल, रिड्यूस, गरज नसेल तर वापरूच नका, खरंच आपल्याला गरज आहे का, असेल तर वापरा, पण वापरलं असेल, घेतलं असेल तर ठीक आहे, रियूज करा। सेकंड प्रिन्सिपल काय सांगते, रियूज करा, म्हणजे पुन्हा तुम्हाला ते वापरा, एकदा वापरली पुन्हा वापरा, दुसऱ्यांदा वापरा, आणि वापरून जर खराब झाली तर पुन्हा रिसायकल करा, आणि मग रिसायकल करून पुन्हा आपण काय करू शकतो, रिकवर, पुन्हा नवीन तयार करू शकतो, आणि मग ते आपण काय करू शकतो, आपल्याला आपल्या लाईफमध्ये यूज करू शकतो। म्हणजेच थोडक्यात आपल्याला काय लक्षात येतं, तर आपल्याला नेहमी 4 R's लक्षात ठेवायला पाहिजे, रिड्यूस, रिसायकल, रियूज अँड रिकवर। ज्या पद्धतीने जर आपण प्रॉपर मॅनेजमेंट केलं तर खऱ्या अर्थानं आपण इंडिव्हिज्युअल लेवलला, मग ते वॉटर असेल, एनर्जी, गरज असताना आपल्या घरामध्ये आपण फॅन बघा, बऱ्याच खोलीमध्ये लाईट चालू असते, फॅन चालू असतात, त्याचं जर आपण व्यवस्थित येता जाताना जर बंद केलं, चालू केलं, गरज असेल तेवढंच लावलं, तर आपण एनर्जी सेव्ह करू शकतो, आपल्याला जेवढी गरज आहे तेवढंच अन्न घेऊ शकतो। गरजेपेक्षा जास्त घेऊन आपण बऱ्याच वेळेस आपण बघतो, एखादा कार्यक्रम असेल तर एवढं अन्न घेतलं जाते की ते वेस्ट टाकून दिलं जातं, म्हणजे टोटल प्रोडक्शनच्या नियर अबाउट 50% फूड जे आहे ते वेस्ट होतं। मग आपल्याला ते इंडिव्हिज्युअल लेवलला काय करू शकतो, आपण वाचवू शकतो। तसंच वॉटरचं पण आहे, आज आपल्याला वॉटरचा जर विचारात घेतलं, वॉटरचे लाईफ म्हणतो आपण, मग त्या वॉटरचं प्रॉपर मॅनेजमेंट, कारण आपल्याला अशा काही मेथड नाहीत की प्यायचं पाणी वेगळं आणि खर्चाचं पाणी वेगळं, जे प्यायला पाणी येतं तेच आपण खर्चाला वापरतो, मग त्याचं आपल्याला प्रॉपर नियोजन असायला पाहिजे। हा, चावीला आल्यानंतर चावीला नळ आहे का, त्या पुढे नळ बसवलाय का, पाणी गटारमध्ये जाते का, वेस्ट पाणी होते का, ते एवढंच इम्पॉर्टंट आहे, आपल्याला बघायला पाहिजे। आणि ते जर आपण खऱ्या अर्थानं जर पाणी वाचवलं तर मग गटरीत पाणी येणार नाही, गटरीत पाणी नाही आलं तर आपोआपच डास होणार नाही, डास नाही झाले तर आपोआपच डिसीज येणार नाही। तसंच ते जे वेस्ट वॉटर असतं डोमेस्टिक वॉटर, ते मग नाल्यातून ओढ्यातून पुन्हा नदीत जाणार नाही, जसं पंचगंगा रिव्हर पोल्युटेड होतं,
म्हणजे आपण अशा पद्धतीने जर नियोजन केले तर एका इंडिव्हिज्युअल म्हणजे आपला स्वतःचा जर वैयक्तिक रोल जर ठेवला तर असं कित्येक लाख लिटर पाणी आपण सेव्ह करू शकतो किंवा नॉन पोल्युटेड करू शकतो, रिसायकल रियूज करू शकतो, आणि ते जर केलं तर खऱ्या अर्थाने काय होणार आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार आहे. आता याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटचा जर रोल बघितला तर इट्स नॉट ओनली गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी टू कंट्रोल द एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन ऑर एन्व्हायरमेंटल पोल्युशन, बट इट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू कंट्रोल द एन्व्हायरमेंटल डेव्हलपमेंट ऑर एन्व्हायरमेंटल पोल्युशन. ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे. गव्हर्नमेंट नुसतं जी आर काढेल, बाबा प्लॅस्टिकच्या बॅग वापरायच्या नाही, जी आर काढेल, दंड आकारेल, पण ऍक्च्युली मुळात ठरवायला पाहिजे कोणी तरी, आपण ठरवायला पाहिजे, ह्युमनने ठरवायला पाहिजे. ते जर ठरवलं तर खऱ्या अर्थानं आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो, शाश्वत विकास आपण करू शकतो, पण तो तुम्ही आम्ही ठरवायला पाहिजे. ते जर केलं नुसतं आपण गव्हर्नमेंटवर डिपेंड नाही राहू शकत. गव्हर्नमेंट जी आरच काढेल, दंडच वसूल करेल, पण खरं जे आहे, जे ओरिजिन आहे ते आपल्यामध्ये आहे, इंडिव्हिज्युअलमध्ये. आणि तो इंडिव्हिज्युअलचा जो रोल आहे तो सर्वात इम्पॉर्टन्स आहे, कारण त्याच्यातूनच आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण करू शकतो. आता याच्यामध्ये जर बघितलं तर नेक्स्ट बघा, रोल ऑफ कम्युनिटी. एनी विलेजेस ऑर कम्युनिटी कॅन बी चेंज द होल सेनेरिओ ऑफ देअर विलेजेस इफ दे आर इन्स्पायर्ड बाय द पर्सन ऑर अँड इन्सिडन्स. म्हणजे आपण जर बघितलं तर रोल ऑफ कम्युनिटी हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे जे आपण म्हणू शकतो की एकटा जो करू शकत नाही ते अनेक जण एकत्र आले तर सहज करू शकतात. त्याची एक्झाम्पल आपण बघितल्यात, बऱ्याच गावामध्ये आपल्याला एक्झाम्पल मिळतात की बरेच लोक असे, आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये पण बघा तुम्ही पेपरला न्यूज वाचले असेल की काही जणांना शाळेमध्ये क्वारंटाईन केलं, त्यांनी त्या शाळेचा परिसर स्वच्छ केला, काय जणांनी त्या शाळेला कलर दिले, काय जणांनी त्या परिसरातली स्वच्छता केली. म्हणजेच काय तर ती जी कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीनं स्वतःची जी एनर्जी वापरली त्या एनर्जीमधून काय केलं की तो एरिया डेव्हलप केला. म्हणून कम्युनिटी म्हणजे जो रोल कम्युनिटीचा आहे, जसा इंडिव्हिज्युअलचा रोल इम्पॉर्टंट आहे तसा कम्युनिटीचा पण रोल इम्पॉर्टंट आहे. एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीने जर ठरवलं आणि त्याच गावातल्या लोकांनी सर्वांनी जर ठरवलं तर कोणतंही काम इम्पॉसिबल नाही आहे. त्याचं जर उदाहरण द्यायचं असेल तर एक फॉर एक्झाम्पल आपण राळेगण शिद्दीचं देऊ शकतो कम्युनिटीसाठी, कारण राळेगण शिद्दी अण्णाजणांचं जे गाव आहे राळेगण शिद्दी, त्याचं एक एक्झाम्पल आहे की त्या गावातले लोक त्या एरियामध्ये कोणी राहत नव्हतं, सगळेजण गाव सोडून बाहेर जात होते. आणि मग हळूहळू त्या एरियामध्ये काय केलं, त्यांनी प्लांटेशनला सुरुवात केली, वॉटर कॉन्झर्वेशन करायला सुरुवात केली, आणि मग आज ते गाव डेव्हलप झालं. म्हणजेच काय तर त्या कम्युनिटीनं ठरवलं की नाही बाबा आपला एरिया आपण डेव्हलप करायचा आहे, आणि तो जर केला तर आपण काय करू शकतो, बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे नॅचरल रिसोर्सेस आता तिथं वेल डेव्हलप झाले, आणि त्यामुळं काय होतं की जे बाहेर लोक जाणार असतात, गाव सोडून जाणार असतात, ते थांबले जातात. दुसरे तुम्हाला एक्झाम्पल माहीत असेल पोपटराव पारवार यांचं हिवरे बाजार, की ज्या एरियामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम आहेत. आता हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवारांनी वॉटर मॅनेजमेंट केलं, वॉटर कॉन्झर्वेशन केलं, ज्या गावामध्ये कोणी राहत नव्हतं आज त्या गावामध्ये त्यांनी पाणी पंचायत आणली, कोणती पिकं घ्यायची, किती कमी पाण्यावरची घ्यायची, या गावाने नियम घालून दिले. अगदी एक दोन पाण्याच्या पिकावरती आपल्याला चांगलं उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे कॅश क्रॉप घ्यायची नाही, जसं आपल्याकडे ऊस असेल केळी असेल ही पिकं नाही घ्यायची, पण कडधान्याची कमी कालावधीमध्ये कमी पाण्यावरती हाय प्रोडक्शन देतात अशी पिकं घ्यायची. म्हणजे त्या गावानं ठरवलं, त्याला आपण रोल ऑफ कम्युनिटी म्हणतो, त्या गावानं तिथल्या लोकांनी ठरवलं की बाबा नाहीये आपल्याला वॉटर मॅनेजमेंट करायचं आहे, ग्राउंड वॉटर लेवल वाढवायचे आहे. मग त्याच्यानुसार त्यांनी वेगवेगळ्या मेथड वापरायला सुरुवात केली, आणि आज मग आपण बघतो की युट्यूबवर तुम्ही सर्च केलं पोपटराव पवार, तुम्हाला माहिती मिळते, जास्त जगामध्ये फेमस आहे. म्हणजेच काय द रोल ऑफ कम्युनिटी. आणि ह्या कम्युनिटीमधून जर आपण ठरवलं तर आपलं गाव, आपला परिसर, आपला अंगण, आपचं गाव स्वच्छ होऊ शकतो, प्रॉपर मॅनेजमेंट होऊ शकतं, प्लांटेशन असेल, वॉटर कॉन्झर्वेशन असेल, रेन वॉटर हार्वेस्टिंग असेल. पण त्या गावानं किंवा त्या सिटीनं ठरवायला पाहिजे, आणि त्या कम्युनिटीमधूनच आपण खऱ्या अर्थाने काय करू शकतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो. पण आपण जर ठरवलंच नाही रोल ऑफ कम्युनिटी तर मग आपण काहीच करू शकत नाही. मग आपण म्हणणार की बाबा गव्हर्नमेंटने ह्या पॉलिसी द्या, त्या पॉलिसी द्या, हे आणणार. पण जर आपण ठरवलं तर त्या गावानं जर ठरवलं तर कोणताही एक रुपया खर्च न करता ते गाव डेव्हलप होऊ शकतं. श्रमदानामधून आपण रस्ते चांगले करू शकतो, त्या एरियामध्ये असणारं जे पोल्युशन असेल किंवा त्या एरियामध्ये असणारं
डिसीज स्प्रेड असेल, डोमेस्टिक वेस्ट वॉटर असे अनेक प्रॉब्लेम आपण सोडवू शकतो. फक्त ग्राउंड लेवलवरती आपण काय करायला पाहिजे, त्या कम्युनिटीना एकत्र यायला पाहिजे. मग ते एकत्र जर आला आणि जर ठरवलं तर नाही बाबा आपल्याला जसं गव्हर्नमेंटनं आपल्याला ग्राम स्वच्छता अभियान असेल, निर्मल ग्राम योजना असतील, संत गाडगे बाबा अभियान असेल, अशा कित्येक गव्हर्नमेंटनं पुढं आणलं की बाबा जेणेकरून ते खेडी व्यवस्थित किंवा ते गाव व्यवस्थित डेव्हलप होईल. गव्हर्नमेंट रोल काढेल किंवा तुम्हाला प्राईज देईल, बक्षीस ठेवेल, पण जो रोल ऑफ कम्युनिटी असते तो इम्पॉर्टंट असतो की त्या गावातल्या लोकांनी, त्या शहरातल्या लोकांनी ते ठरवायचं असतं. मग आपण पेपरला भेटल्यात कित्येक आपल्या आसपासच्या एरियामध्ये गावातल्या ग्रामपंचायतींना बक्षीस मिळाले, कारण का तर त्यांनी वॉटर कॉन्झर्वेशन असेल, एनर्जी असेल, अशा अनेक गोष्टी त्यांनी प्रॉपर मॅनेज केलेल्या आहेत आणि मग त्याच्यातून त्यांना ते बक्षीस मिळालेले. म्हणून रोल ऑफ इंडिव्हिज्युअल किंवा रोल ऑफ कम्युनिटी आहे तो ही पार्ट याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहे. खऱ्या अर्थाने जर सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायचं असेल तर रोल ऑफ कम्युनिटी हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. आता याच्यामध्ये बघा, रोल ऑफ गव्हर्नमेंट, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इज गिव्हन एम्फसायझेस ऑन अचीविंग द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर गव्हर्नमेंटनं काय ठरवलं, कशा पद्धतीने आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो. तर फॉर दिस गव्हर्नमेंट हॅव डिफंडेड सर्टन पॉलिसीज अँड प्रोग्राम्स, सम ऑफ देम आर फॉलोइंग. अशा गव्हर्नमेंटनं बऱ्याच पॉलिसीज काढल्या, जसं मगाशी मी म्हटलं जलसंधारण योजना असेल किंवा ग्राम स्वच्छता अभियान असेल, संत गाडगे बाबा अभियान असेल, तसं भारत स्वच्छ अभियान, भारत स्वच्छ अभियान इट हॅज वॉज लॉन्च ऑन 2 ऑक्टोबर 2014 बाय प्राईम मिनिस्टर टू मेक इंडिया क्लीन. जे आपण जर भारत देश स्वच्छ करायचा असेल तर गव्हर्नमेंटनं काय करायचं, तर भारत स्वच्छ अभियानाला सुरुवात केली 2 ऑक्टोबर 2014 पासून त्याची प्राईम मिनिस्टरनी सुरुवात केली. आणि मग सगळीकडे भारत देशामध्ये ज्याला आपण स्वच्छता कशी राखायची, कशी काळजी घ्यायची, त्याच्याविषयी गव्हर्नमेंटने काय केलं, अभियान राबवलं. हे आता आपल्याला माहीत आहे. मग ह्या पद्धतीनं आपण जर गेलो तर स्वच्छ भारत अभियानामार्फत आपण काय करू शकतो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो. त्यानंतर बेटी बचाव आहे. दिस इज द कॅम्पेन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लॉन्च्ड बाय 22 जानेवारी 2015 बाय प्राईम मिनिस्टर बेस्ड ऑन SDG गोल नंबर ऑफ 4 and 5. इट्स एम टू ॲड्रेस द इश्यूज ऑफ डिक्लाइनिंग चाइल्ड सेक्स रेशो 0 to 6 years. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की गव्हर्नमेंटने काय केलं की जसं आपल्याकडं मेल फिमेल जो रेशो असायला पाहिजे, आज आपण बघतो की मुलींचा रेट जो आहे तो खूप कमी आला आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटने काय केलं, बेटी बचाव काढला. बेटी बचावमधून काय केलं की समान ज्याला हक्क म्हणतो की मुलगा असेल किंवा मुलगी असेल, समान हक्क असायला पाहिजे, किंवा मुलीला आपण शिकवायला पाहिजे, मुलीला वाचवायला पाहिजे. आणि ते जर केलं तर आपला जो सेक्स रेशो आहे, चाइल्ड सेक्स रेशो, तो एक असा असायला पाहिजे, इक्वल असायला पाहिजे. तो जर इक्वल नाही झाला तर मग फ्युचरमध्ये अनेक प्रॉब्लेम येणार आहेत, आज आपण बघतोय. म्हणून गव्हर्नमेंट पॉलिसीज, अशा अनेक पॉलिसीज आहेत की त्यामध्ये मग गव्हर्नमेंटने काय केलं, बेटी बचाओ ही एक योजना चालू केली 22 जानेवारी 2015 प्राईम मिनिस्टरने. मग ह्याच्यातून आपण काय करू शकतो की मुलींचा असणारा हक्क आहे तो आपण देऊ शकतो, किंवा त्यांच्यासाठी एज्युकेशन असेल ते आपण हक्काचा देऊ शकतो. अशा गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पॉलिसीज तयार करत असते रिलेटेड टू सस्टेनेबल. त्यानंतर आपण जर बघितलं तर सेकंड जे आहे ज्याला आपण सर्व शिक्षा अभियान म्हणतो. आता सर्व शिक्षा अभियान, दिस इज अन इंडियन गव्हर्नमेंट प्रोग्राम एम्ड ॲट युनिव्हर्सलायझेशन ऑफ एलिमेंटरी एज्युकेशन इन टाईम बाउंड मॅनर्स. दिस प्रोग्राम वॉज पोनियर्ड बाय प्राईम मिनिस्टर टू अचीव ESDG गोल्स 4. म्हणजे आता याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला जो एज ग्रुप आहे 6 to 14, तर ह्या एज ग्रुपमध्ये सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, कोणी शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे, म्हणून सर्व शिक्षा अभियानाने सुरुवात केली. ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत ते ज्याच्यामधून आपण काय करू शकतो, खऱ्या अर्थानं सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो. सर्वांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्या शिक्षणामधून सगळेजण आपण पुढं कसं जाता येईल, कोणत्या प्रकारे जाता येईल, ॲटलिस्ट त्यांना ज्या स्वतःच्या डेली रिक्वायरमेंट आहेत, त्याच्यासाठी येणारं नॉलेज असेल, किंवा त्याच्यासाठी त्यांना दैनंदिन जीवनामध्ये आपण जे वेगवेगळे त्यांना आपण हिशोब असतो तो यावा, किंवा त्यांना लिहिता वाचता, कमीत कमी लिहिता वाचता तरी यावं, अशासाठी गव्हर्नमेंट काय करत असतं, काय दुर्गम एरिया असतो त्या एरियामध्ये किंवा आपल्या सर्वच एरियामध्ये कोणी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, किंवा त्यांना आपण काय केलं आहे गव्हर्नमेंटनं की सक्तीचं शिक्षण सर्वांना ते मिळालंच पाहिजे. आणि ते जर मिळालं तर खऱ्या अर्थानं मग आपल्याला काय होऊ शकतो, आपण खऱ्या अर्थानं आपण शिकू शकतो आणि त्याच्यातून आपल्याला नॉलेज मिळणार आहे आणि मग सस्टेनेबल डेव्हलपमेंट होऊ शकतो. म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला बेटी बचाव असेल, सर्व शिक्षा अभियान असेल,
स्वच्छ भारत अभियान असेल ह्या मार्फत काय करू शकतोय, सस्टेनेबल डेव्हलपमेंट करू शकतो. पण सर्वात इम्पॉर्टंट जर विचारात घेतलं तर सर्वात इम्पॉर्टंट काय असेल तर रोल ऑफ कम्युनिटी अँड रोल ऑफ इंडिव्हिज्युअल. कारण तुम्ही आम्ही ठरवायला पाहिजे की काय करायला पाहिजे आणि काय करायचं नाही. कारण आपण ज्या गावामध्ये राहतो, ज्या परिसरामध्ये राहतो, ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाची आपल्याला खडा खडा माहिती असते. आणि मग त्या एरियाचा आपल्याला नेमके प्रॉब्लेम काय त्या स्टेटचे असतील, त्या डिस्ट्रिक्टचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला माहीत असतात. आणि मग त्याच्यातून आपण काय करू शकतो, खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंट करू शकतो. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. हा टॉपिक तुमचा इथं संपलेला आहे. सेकंडला आपण नेक्स्ट लेक्चरला पण नेक्स्ट टॉपिक बघूया. थँक्यू.